सर्व साक्षी आणि पुरावे पाहता ही गोष्ट कोर्टासमोर सिद्ध झाली आहे की पोलिसांना जे सापडले प्रेत ते अंशुमन सुर्वे यांचे नाही. लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या कागदोपत्री हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अंशुमन यांच्या पाठीवर डाग होता. आणि पब्लिक प्रोसिक्युटर यांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार सार्थक यांचा अंशुमन यांच्यावर राग होता, त्यामुळे त्यांनी त्यांचा खून करायला हवा होता. पण मिळालेलं प्रेत हे अंशुमन यांचं नाहीच आहे, पण खून दुसऱ्याच व्यक्तीचा झालाय. त्यामुळे सार्थक राजाध्यक्ष हे या केसमध्ये गुन्हेगार नाहीत हे सिद्ध होतं. मग ती मेलेली व्यक्ती कोण आहे आणि तिचा खून कोणी केला याचा तपास पोलिसांनी करावा असा आदेश हे कोर्ट देत आहे. त्याचप्रमाणे अंशुमन सुर्वे नक्की कुठे आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी सक्त ताकीद कोर्ट त्यांना देत आहे. आणि सार्थक राजाध्यक्ष यांना हे कोर्ट या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करत आहे.